बघा मित्रांनो, आपण आताच ब्लॅकबोर्डवर कोणता स्वर बघितला? औ औषधाचा, आणि तो कसा लिहायचा तेही बघितलं. आता पुन्हा एकदा आपण बघूया. बघा, मी तुम्हाला शिकवले की नाही, अर्धगोल, जॉईंट अर्धगोल, त्यानंतर आडवी रेषा, उभी रेषा, पुन्हा अजून एक उभी रेषा. या रेषेला मी काय म्हटलं? काना, काना देखील बोलतात. त्यानंतर आडवी रेषा, आणि ही जी उभी तिरपी रेषा देतो की नाही आपण, याला मात्रा म्हणतात. मग अजून एक मात्रा. मित्रांनो, लक्षात येते तुमच्या? या ज्या उभ्या रेषेला आहे त्याला काना बोलली, आणि हे जे दोन मात्रे ज्या तिरप्या रेषा दिल्या आहे त्याला मात्रा बोलतात. लक्षात येईल? पुन्हा एकदा लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप, फाइव स्टेप, सिक्स स्टेप, सेवन स्टेप, आणि लास्टला एट स्टेप. हे आहे औ औषध. बोला पाहू, औ औषध. पुन्हा एकदा मी ट्राय करते. बघा, अर्धगोल, जॉईन अर्धगोल, आडवी रेषा, उभी रेषा, पुन्हा उभी रेषा, आडवी रेषा, आणि हे तिरपी रेषा, अजून एक तिरपी रेषा. काय म्हणणार मग? मात्रा आणि काना. लक्षात राहील? पुन्हा एकदा मी औ औषध. काय बोलणार? औ औषध. औ औषध या स्वराला हे दोन चिन्ह दिलेलं आहे. काय म्हणतात त्याला? मात्रा. लक्षात राहील? चला आता आपण नोटबुकमध्ये कसं लिहितात ते बघूया. सुरुवात करताना काय करायचं आहे? सी डब्ल्यू क्लास वर्क. आजची डेट. आणि आज जो स्वर बघणार आहोत तो औ औषध. औ औषध. लक्षात येते? बोला पाहू मग. औ औषध. कसं लिहायचं आहे? रुलायचं यूज करायचं आहे. मग अर्धगोल, जॉईंट अर्धगोल, तिर आडवी रेषा, उभी रेषा, अजून एक उभी रेषा, पुन्हा आडवी रेषा, आणि उभे दोन तिरपी रेषा. बघा, बोलायचं देखील आहे आणि लिहायचं आहे. औ औषध. औ औषध. त्याचनंतर पुन्हा एकदा औ औषध. औ या याच्यावर स्वरावरनं शब्द आठवत आहे तुम्हाला? औ औदुंबर. औ औदुंबर. औ औक्ष. औ औदार्य. औ औषध. त्यानंतर औ औषध. बोलायचं आहे आणि लिहायचं आहे. मित्रांनो, फार सोपं आहे. तुम्ही काळजीपूर्वक लिहिलं या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. बघा, टू लाईनचा यूज करायचा आहे आणि औ औषध असं म्हणायचं पण आहे. औ औषध. तुम्हाला काय करायचं आहे? वन पेज. त्यानंतर वन पेज क्लास वर्क, वन पेज होमवर्क, असे टू पेज तुम्हाला लिहायचं आहे आणि फोटो क्लिक करून ग्रुपवर फोटो सेंड करायचा आहे. औ औषध. औ औदुंबर. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे.
औ औषध, औ औषध, औ औषध, औ औषध। या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।